बस का डॉक्टर पतंगराव कदम साहेब उद्धव ठाकरे गटात पद्धतीवारी सांगितलेलं आहे आमच्याकडे येऊ शकत नाहीत, आमचे दरवाजे गद्दारांसाठी कायमचे बंद आहेत, फेऱ्या मारतायत, टकटक करतायत, पायरीवर बसले आहेत, बसतायत गवळी बरं का, पण दरवाजा उघडला जात नाही. नाही, एक एक म्हणजे श्रीकांत शिंदेने सांगितलं की कल्याणमध्ये मोठमोठे वाघ येऊन वल्गना करून गेले. महाराज असो पतंगराव असो, ज्यांचा ज्या पद्धतीने सांगलीचा इतिहास होता, किती मोठा परिणाम राहिला असता हे जर दोन नक्की बघा. सांगलीतून आरार आवा आता नाही आहे, पतंगराव नाही आहे, सांगलीचं हे वैभव होतं अलीकडच्या राजकारणात, सांगलीची ओळख होती आणि सांगलीची प्रतिभासुद्धा होती. तुम्ही पतंगरावांशी बोलताना तुम्हाला कळेल की हा प्रतिभावान माणूस होता. आरार आबाशी बोलताना तुम्हाला जाणवेल की प्रतिभा आहे, नुसतं राजकारण नाही आहे. आता हे कसदार बियाणं कमी होत चाललं आहे. सांगलीचा आत्ता जो वाद प्रवेश पुन्हा भाजपमध्ये होऊ शकतो काय, मला त्याविषयी माहिती आहे आणि मी सतत पक्षांतर हा महाराष्ट्राला एक लागलेला डाग आहे. पण एकनाथ खडसे यांच्यावर जेव्हा भाजपमध्ये अन्याय झाला ते राष्ट्रवादी आले, त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाने त्यांना पुन्हा एकदा ती प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. खडसे साहेब असा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही. पण वर्ष दीड वर्षच मला वाटतं झालं त्यांना येणं आणि लगेच भाजपात जाणं, मला असं वाटत नाही खडसे साहेब असा काही निर्णय घेतील. शिंदे गटाचे साधन ते सांगतात की तुम्ही लढो आमचे आहे आदित्य ठाकरे. आम्ही कार्यकर्त्यांच्या पिशेच आहोत ना, कारण कार्यकर्त्याच्या बळावरच निवडणूक लढली आणि जिंकली जाते, फक्त पैशाच्या आणि गर्दीच्या बळावर नाही. आदित्य ठाकरे त्या ठिकाणी लढणार होते कल्याणमधून, असं कोणी सांगितलं ना. आमची जी वाघीण तिथे पाठवली आम्ही वैशाली दरेकर, ती काफी आहे. आमचा वाद कोणाशी नाही आहे, राजकारणामध्ये अशा टीकाटिपण्या होतात. तर आता मी गाडीमध्ये विश्वजित कदमांशी बोलत होतो. काय 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 बोलले, आमचं एक नातं आहेच ना. आम्ही राजकारणात जरी आमचे मार्ग वेगळे असले तरी एक दुसऱ्याच्या विषयी ज्या भावना आहेत अशाच राहतात. आता आम्ही त्यांच्या वडिलांच्या समाधीस्थळी आलो, त्यांना मी सांगत होतो मी इथे पोहोचलोय, त्यांनी मला फोन करून सांगितलं. तोडगा तोडगा काही काँग्रेस आणि तुमच्यामध्ये कोणालाही तुटेपर्यंत ताणावं असं वाटत नाही, ना काँग्रेसच्या नेत्यांना वाटत ना आम्हाला वाटत. यातून एक मध्यम मार्ग निघावा आणि सांगलीची जागा महाविकास आघाडीनं जिंकावी ही आमची भूमिका आहे. हीच भूमिका विश्वजित कदम यांची आहे आणि हीच भूमिका विशाल पाटील यांची. एकनाथ खडसे पुन्हा पतंगरावांच्या समाधीस्थळी आला, काय भावना? पतंगरावांविषयी आमच्या भावना या कायम सुचित आदराच्या सद्यचार आहे. भूम कोणच पाली ती सांगली जिल्ह्यातून येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात इतके वर्ष टिकून राहणं आणि कोणाशी कटुता न ठेवता हे पतंगरावांना फार चांगलं झालं. आणि पतंगरावांचे जे संबंध सगळ्यांशी होते हे राजकीय विचारापलीकडे व्यक्तिगत नाती जपायची असतात अशा पद्धतीचे होते. त्यांच्या दिलदारीचे किस्से खूप
आपल्या राज्याच्या राजकारणात अजून सांगितले जातात. फार मोठ्या मनाचा माणूस होता. राजकारणात अशी माणसं दुर्मिळ असतात. त्यांनी एक मराठी माणूस म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा अभिमान होता की एका मराठी माणसाने शिक्षण सहकार क्षेत्रामध्ये पुण्यातून विश्व निर्माण केलं. आणि अशी मराठी माणसं त्याने तर म्हणायचे अशी 10 मराठी माणसं निर्माण व्हायला पाहिजे तर आपण महाराष्ट्र आणि देश कायमच करू. तुम्ही जिद्द आणि जिगर त्याच्याकडे संस्था उभ्या करताना राजकारणात लढताना प्रत्येक बाबतीत जिद्द होती आणि आम्ही सगळ्यांनी त्यांचा कायम आदर केला. ज्या पद्धतीचं